नमस्कार, आपलं मनापासून स्वागत. आणि फ्रेंड्स, आजचा आपला विषय आहे वांग. यालाच मेलेस्मा किंवा हायपर पिगमेंटेशन असं देखील म्हटलं जातं. फ्रेंड्स, हे वांग किंवा हायपर पिगमेंटेशन कशामुळे येतं हे माहिती आहे का तुम्हाला? तर आपल्या शरीरामध्ये जे काही मेलेनिन नावाचं द्रव्य असतं, तर ते द्रव्याचं प्रोडक्शन वाढल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती किंवा इतर कुठेही त्वचेवरती हे काळे डार्क पॅचेस येत असतात. हे वांग मोस्टली नाकावरती, गालावरती किंवा चेहऱ्यावरती किंवा शरीराच्या इतरत्रही कुठे येऊ शकतात. त्याचसोबतच आपल्या शरीरात हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे सुद्धा हे मेलेस्मा किंवा वांग आपल्याला येत असतात. त्यासोबतच प्रेग्नन्सीमध्ये आपण आपल्या त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे सुद्धा ही वांग येत असतात. तर या वांगावरती घरच्या घरी आणि सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींद्वारे कसे उपाय करता येतील हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग फ्रेंड्स, कृती करून पाहूया. सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारी साय. यामध्ये मी एक चमचा साय घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे बदाम. तर या दोन गोष्टींचा वापर करून आपण आपल्या वांग किंवा जे काही मेलेस्मा आहे तर ते घालवणार आहोत. तर त्यासाठी फ्रेंड्स तुम्हाला काय करायचं आहे की या साईमध्ये मी एक चमचा साय घेतलेला आहे, तुम्ही तुम्हाला लागली तर जास्तही घेऊ शकता. तर या साईमध्ये आपल्याला या बदाम उघडून किंवा त्याची पावडर ऍड करायची आहे. या ठिकाणी ही बदामाची पावडर घेतलेली आहे आणि यामध्येच मी एक चमचा सायही ऍड करणार आहे. तर हे मिश्रण चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे, याची पेस्ट व्यवस्थित चांगली करून घ्यायची आहे. आणि ही तयार झालेली पेस्ट तुम्हाला, ही पेस्ट अशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि ही तयार झालेली पेस्ट जी आहे तर ही पेस्ट तुम्हाला अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला वांग आलेले आहे त्या ठिकाणी लावायचे आहे. अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन मध्ये ज्या ठिकाणी वांग आलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पेस्ट लावायची आहे. बदाम आणि साय हे दोन्ही गोष्टी आपल्या चेहऱ्यावर असलेले वांग घालवण्यासाठी अतिशय परिणामकारक ठरत असतात आणि म्हणूनच या उपायामध्ये आपण त्याचा वापर केलेला आहे. तर फ्रेंड्स, बदाम आणि साय याची ही पेस्ट आहे, तर ही पेस्ट तुम्हाला या वांगावरती लावून अशा पद्धतीने लावून ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिटं ते चांगलं सुकू द्यायचं आहे आणि मग स्वच्छ पाण्याने चेहरा वगैरे ज्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ही पेस्ट लावलेला आहे तो भाग धुवून काढायचा आहे. हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 15 दिवस करायचा आहे आणि या उपायाने नक्कीच तुमचे वांग कमी व्हायला मदत होणार आहे.